तर वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी एक महत्त्वाची समोर आली. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक आज दाखल झालेलं आहे. जॉईंट सेक्रेटरी रमेश कुमार गंता यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आता दाखल झालंय. मांडवा जेट्टी या ठिकाणी हे पथक दाखल होऊन 11:15 सुमारास नागाव इकडून प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात झालीय आणि आता चौल काशीद या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत. नंतर मुरुडमध्ये एक बैठक सुद्धा आढावा बैठक होणार आहे आणि यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील दिव्या आगार म्हसळा या तालुक्यातील तुरुंबाडी या ठिकाणी ही सुद्धा पाहणी होईल. हे पथक उद्या रत्नागिरी जिल्ह्याच्याही दौऱ्यावरती असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून. प्रफुल्ल, केंद्रीय पथक आता रायगडमध्ये दाखल झालंय, कशा प्रकारे आजच्या दिवसाची पाहणी असणार आहे? शैलजा, कोकणात जे चक्रीवादळामुळे नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आता रायगडमध्ये 2 दिवसांचा त्यांचा संपूर्ण हा कोकण दौरा असेल. रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातले 2 तालुके मंडणगड आणि दापोली. आज हे पथक सकाळी 10:15 सुमारास हे मांडवा जेटी इथं दाखल झालं. तेथून ते आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नुसार थोडासा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात होणार आहे. नागाव इथून ही पाहणीला सुरुवात होईल आणि पुढे चौल काशीद परत पुढे श्रीवर्धन तालुक्यात जाणार आहे. या भागात जे नुकसान झालंय ते मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे केंद्राकडून मदत मिळावा अशी अपेक्षा आहे. रमेश कुमार गंता यांच्या नेतृत्वाखाली साधारण 6 अधिकाऱ्यांचं हे पथक आहे. त्यामध्ये आरबी कौल आहेत, एनआरके प्रसाद आहेत, त्याचबरोबर एस एस मोदी आहेत, आरपी सिंग आहेत आणि श्रीवास्तव असे 6 जण वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी जे आहेत, उच्चस्तरीय संचालक आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा इथल्या कोकणी जनतेने ठेवलेल्या आहेत. शैलजा, नक्कीच प्रफुल्ल, आज दिवसभरात काय काय दौरे होत आहेत, कोणते महत्वाचे निर्णय होत आहेत, काय मदत मिळते कोकणी जनतेला, याच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.